पंजाबमधील राजकीय नाट्यमय घडामोडी काही केल्यात थांबत नाही आहेत. रोज नवी राजकीय घडामोड घडते. पंजाबच्या राजकारणात रोज नवा ट्विस्ट येतो आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे आता काँग्रेसमध्ये राहणार नाहीत हे जवळजवळ नक्की झालं आहे. अर्थात पंजाब काँग्रेस मान्य करत नसली तरी हा त्यांना बसणारा एक मोठा धक्का असणार आहे. याचे राजकीय परिणाम पंजाबमधील राजकारणावर आणि राजकीय समीकरणांवर नक्कीच होणार आहेत. अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा सोपवला आणि त्यानंतर मुख्यमंत्री बदल झाला. हे वादळ शांत होईल असं वाटत असतानाच पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला. सिद्धू यांनी राजीनामा जरी दिला असला तरी देखील त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं म्हटलं आहे. अमरिंदर सिंग हे सध्या दिल्लीवारी करत आहेत. अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या ते संपर्कात आहेत. सर्व काही आलबेल सुरू असतानाच पंजाबमध्ये पक्षांतर्गत लागलेल्या सुरुंगामुळे काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढत आहेत. यावरूनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावलेत. आज से 5 साल पहले पंजाब के लोगों ने बड़ी उम्मीद करके कांग्रेस पार्टी की सरकार बनाई थी, लेकिन आज कुछ सरकार नाम का कुछ दिखाई नहीं दे रहा. इन लोगों ने सरकार का तमाशा बना दिया है. सत्ता की गंदी लड़ाई चल रही है. हर उनका नेता सीएम बनना चाह रहा है. आपस में इतनी जबरदस्त लड़ाई चल रही है कि सरकार बिल्कुल गायब है. लोगों को समझ नहीं आ रहा कि हम अपनी समस्याएं लेके किसके पास जाएं. सिद्धू यांना सुद्धा आता पक्षांतर्गत विरोध वाढतोय. सिद्धू आणि कॅप्टन यांच्या वादामुळेच पंजाब काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा आता पक्षात सुरू झाली आहे. तरीही पंजाबमधील काँग्रेस नेत्यांना सारवासारव करावी लागते. आम्हाला अरविंद केजरीवाल यांच्या सल्ल्याची गरज नसल्याचं म्हणत काँग्रेसनी केजरीवाल यांना उत्तर दिलंय. बहुत सी चीजें होती है, कई बार प्रूव नहीं होती, लेकिन इस पे काम हो रहा है. हम इसको, क्योंकि हमें केजरीवाल की जी की सलाह की जरूरत नहीं है. वी विल टेक द बेस्ट इंटरेस्ट ऑफ पंजाब. बट सर, व्हाट अबाउट सिद्धू साहब, उन्होंने खुद एजी और डीजीपी को लेकर सवाल उठाया यार. हम सॉर्ट आउट करेंगे. जो भी पंजाब के लिए बेस्ट होगा वही होगा, क्योंकि हमारी लड़ाई इशूज की है. इशूज के ऊपर ही हम खड़े हैं. हम किसी पार्टिकुलर पर्सनैलिटी के ऊपर नहीं खड़े. इश्यूज सॉल्व होंगे और इश्यूज के लिए हमने इतनी लंबी लड़ाई लड़ी. तो रास्ता क्या निकलेगा सर? क्या सिद्धू साहब से चन्नी साहब मिलने नहीं गए हैं? वो कह रहे हैं बातचीत करेंगे, बैठेंगे, कब तक? कोई बात नहीं, एक आधे दिन में हो जाएगा. काँग्रेस पक्ष नेतृत्वाने जर योग्य वेळी कठोर निर्णय घेऊन हा वाद संपवला नाही तर पंजाबमध्ये सुरू असलेला हा संघटनात्मक वाद पक्षाला येणाऱ्या काळात नक्कीच अडचणींचा ठरू शकतो.